Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, व्ही आय पी पास तुमच्या हातात दिसतोय. नमस्कार, कुठे आले पाहुणे तुम्ही? शिरवाडा गोरठाण. मतदार संघ कोणता लागतो तुमचा? नाशिक दिंडोरी. दिंडोरी, दिंडोरी मध्ये. बरं, मला सांगा आता का इथं काय सगळेजण शेती करता? काय लावलं आता वावरात? वावरत काय आता आमच्याकडे द्राक्षाची बाग आहे, तंबाटे, आंबे, कोबी, फुलवर सगळं सगळं आता काढलं. साधारण काय बाजारात भाव आहे आता? आता मार्केट आता ते आता लावेल ना, आता लागन करेल ती. आता लागन कांदा काढून पडलेला आहे. हो, कांद्याला भाव किती मिळाल तुम्हाला? भाव आता मिळायला पाहिजेत, पण तो असा समाधानकारक नाही. असं मिळायला पाहिजे पण समाधानकारक नाही तुमचं. हो, काय झालं? मिळेल ना. पोलीस आलेत त्यांना बाजूला घेतात, काही माहित नाही. एक मिनिट, आपण तोपर्यंत यांच्याशी बोलू, त्यांना ते बाजूला घेतात. काय झालंय नक्की कांद्याच्या बाबतीत? बरं, मार्केट कमी थोडं. काय झालं? ओके, त्या सगळ्यांना पोलीस तिथून घेऊन चाललेत. बहुतेक सस्पिशियस काही असू शकतं. असं काय नक्की कारण आहे अजून काय कळलेलं नाही, पण त्यांच्या हातात तर व्ही आय पी पास आहेत आणि इथले बहुतेक एस पी आलेत, ते त्यांना बाजूला घेऊन चाललेले आहेत. बहुतेक संशय असल्याचं कारण असू शकतं, पण काय एक्झॅक्टली आपल्याला पण खरं तर माहिती नाही. एकदा आपण विचारायचा प्रयत्न करू की नक्की काय झालंय. काय झालं साहेब त्यांना घेऊन चाललेत सगळे? नाही, काय नक्की झालं माहिती? ते बोलत होते आणि काय झालंय. आज सकाळपासून नाशिक मधल्या किंवा दिंडोरीतल्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांना सस्पिशियस असं काय वाटत असेल, तर त्या ठिकाणी त्यांनी लोकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश इथे मोठ्या प्रमाणात आहे असं सगळ्या स्थानिकांचं म्हणणं होतं. कारण भाव मिळत नाहीत. आत्ता ज्यांच्याशी मी बोलत होतो त्यांचं हे म्हणणं होतं की बाबा आम्हाला भाव मिळालेला नाहीये, तर आपण नक्की काय झालं एकदा ते बघू आणि परत इथे बाकीचे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. माध्यमांना इथे एंट्री नाही असं सांगितलं जात आहे, पण नक्की काय म्हणणं आहे एक्झॅक्टली? किमान नाही सर, ऍक्च्युली झालं काय किमान काय बघू बघूया. चला एक्झॅक्टली नाही, मी ते बोलत होते कारण त्यामधून तुम्ही चला मी बोलतो जरा. ठीक आहे, चलो ठीक आहे. ते आणखी काही लोकांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी सुरू केली, आणखी कोण इकडे आलेत का आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू नक्की काय इथली स्थानिक परिस्थिती आहे. कारण काही लोक म्हणतात की आम्ही आलोय तर हे सगळं बघायला आलोय, पण इथे मतदान तर काय करणार नाहीये. तर आपलं काय बाबा? नमस्कार. नमस्कार, कुठून आलात तुम्ही? माळसाखोरा. माळसाखोरा दिंडोरी लागतो मतदारसंघ कुठला? सानखेड वरती. काय शेती करता? शेती. काय लावले वावरात? काय नाही, आता भाजी करेल. भाजी करणार आता? मग काय मार्केट मध्ये भाव वगैरे मिळतात का? बाजार भाव मग भरपूर भाव. भरपूर भाव आहे? पैसे वैसे भरपूर मिळालेत? काय कुठे भरपूर भाव? मग तेच ना, भरपूर भाव म्हणले मग आता तिकडे काय भाव आहे का? नाही भाव नाही ना भाऊ, मालायला नाहीये. मालायला कुठे भाव? तुम्ही काय लावलं होतं वावरात? आम्ही लायले कोबी, लायले भाजी, लायले, पण त्या पैसे निघालेत का? काय पैसे वाचायला नाही? काय नाही. काय झालंय? ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो त्यांना पोलीस बाजूला घेतात असं झालं.